घराचा परिवारचा माणसा आमच्या बबनराव पदगुते साहेब मंच वरती व्यासपीठ वरती तरुण आहेत पण गंभीर आहेत आणि हे खरी गोष्टी मी तुम्हाला सांगतो. शिंदे परिवार शिंदे परिवारांची राजकारण करण्याची भावना नाही, सेवाची भावना आहे. ते रानोजी महाराजांची भावना आहे, ते माहिती शिंदे पाटील बुवाची भावना आहे आणि तेच भावना मी हे तरुण माझ्या लहान भाऊ हे प्रत्याशी मध्ये मी आता पाहतो. विक्रम पाचपुते जी मंच वरती, प्रतिभा ताई, दिलीप पाल सिंग जी, अशोक सावंत साहेब, मीरा शिंदे जी, गोरखे साहेब, मंच वरती सगळं आमचे बुजुर्गण आणि हे प्रांगण मध्ये उपस्थित माझे बंधू आणि बागिनी नाही, माझे परिवारचे सदस्य इथे बसून ज्योतिबाच्या नवांग चांगबल ज्योतिबा स्वरूपांच्या तत्पर बोला माझ्या सोबत जय शिवाजी जय भवानी. काय झाला बाबा तुमचा आवाज? हे माझ्या श्रीगोंदा आहेत, हे माझी माटी आहेत, हे माझ्या घर आहेत. बोला माझा जोड जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज जय. माझा संबंध आपण सगळ्यांच्या जवळ, हे माटी जवळ माझा संबंध आहे. माझ्या या डोक्याचा संबंध राजनीतीचा संबंध नाही, माझ्या रोम रोमचा संबंध आहे, माझ्या रक्ताचा एक एक बूंदचा संबंध आपणच्या जवळ आहे. हे तेच श्रीगोंदाची भूमी आहे. जे श्रीगोंदाची भूमीमध्ये शिंदेशाहीची सुरुवात झाली होती, तेच भूमी आहे. राणोजी महाराजचा किल्ला इथे होता, वाडा इथे होता. आहेत पणी पण सुरुवात तिथे झाली होती आणि हे तेच भूमी आहे. तेच भूमी जहां दत्ताजी महाराजांचा लग्न भागीरथ भाई जवळ झाला होता. श्रीगोंदामध्ये दत्ताजी महाराजांचा लग्न झाला होता, ज्योतिबा महाराजांचा लग्न. हे गावाचा मुलगी सुगनाबाई जवळ झाला होता आणि माजी महाराजांचा उत्तराधिकारी दौलतराव महाराजांचा लग्न मध्ये पडी श्रीगोंदाची माटी मध्ये झाली होती. आज मला माझ्या सौभाग्य आहे की ही माटीला शिंदे परिवारांचा मुखिया नमन करतो, प्रणाम करतो. आणि मी आपणला सांगतो की हे माझ्या सौभाग्य आहे की अशा शिंदेशाही परिवारांचा वंशज मी आहे.
आपल्या मराठी भूमीतल जन्माला आले आणि त्यांच्यासाठी आजच्या शिंदे आमच्या शिंदे परिवारांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्न हिंदवी स्वराज्यांच्या स्वप्नाला घेऊन पाटील बुवा माजी महाराजांची सुरुवात झाली होती आणि साम्राज्य स्थापित झाला अटक पासून कटक पर्यंत, अटक पासून कटक पर्यंत आणि भारूच पासून प्रयागराज पर्यंत ते मराठा साम्राज्य शिवाजी महाराजांचा स्वप्न साकार केला ते पाटील बुवा माजी महाराज ने साकार केला। आणि तेच पेक्षा मध्ये माझे पूर्वज दत्ताजी शिंदे चाऊ बाजीनी शत्रुनी वेळले होते आणि असतानाही म्हणाले की नजीब जिएंगे तो लढेंगे। हे महाराष्ट्राची माटीची पद्धती आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार, एक एक परिवारांचा रक्त मध्ये हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे। आज आपणच्या समोर भाजपच्या कार्यकर्ता नाही, दत्ताजी महाराज आणि माजी महाराजांचा वंशज महाराष्ट्राच्या नवीन युगच्या युग मध्ये तुमच्या समोर आता उपस्थित आहे। हे नको समजा तुम्ही की हे निवडणुकी आहे, हे निवडणुकी नाही, हे युद्ध आहे। हे युद्ध आहे की शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आणि त्यांच्या सिद्धांतांनी त्यांचे मूल्यचा सुरक्षा करायचा आहे। हे युद्ध मध्ये, हे युद्ध मध्ये आमचे क्षेत्राचा मान सम्मान आणि अभिमान च्या संरक्षण करायचा आहे। आणि जो विचारधारा समोर आहे काट आणि पाटची भांडणची, ते विचारधाराला समाप्त करायचं आहे। तर आज मी ऐकून राहिला होता आईला, माझ्या तरुण लहान भाऊला, मला लागतात की आपणला सफाई द्यायचा कारण नाही। आई ची तिकीट होती, आईचा निर्णय झाला की माझा मुलगा म्हणजे काय, माझा रक्त माझा खून तुमची सेवा करेल। आणि विक्रमचं भाषण मी ऐकून राहिला होता, पहिला चुनाव त्याचा आहे, पहिला चुनाव तुमचा, इथे या तुम्ही, बसायचं नाही, 20 तारखेच्या नंतर तुम्ही बसा, 20 तारखेपर्यंत समोर खडायचं व्हायचं आहे। आणि ह्याच्या भावना मी ऐकलो, ह्याची शब्दवाली मध्ये ह्याची विचार मध्ये परिपक्वता आहे। वडिलांचा आशीर्वाद, वडिलांचा आणि आईचा रक्त हे नवीन मुलगा मध्ये आहे। आणि मला विश्वास आहे 7 बार सेवा करायचा मौका बब्बनराव साहेब जवळ होता, माझे वडीलचे पणी खास होते, त्यांच्या साथ पणी एक पारिवारिक संबंध होता। आता नवीन युग आणि नवीन पिढी मध्ये हेच एक परंपरा माझा लहान भाऊ आता घेणार। तुमचा आशीर्वाद होईल, आशीर्वाद राहणार, लढाई आणि युद्धा तुम्ही तयार आहेत। माजी महाराज पाटील बुवाचा वंशज आणि बब्बन दादाचा वंशज
समोर एक प्रतिद्वंदी नाही, दोन नाही, पहिला प्रतिद्वंदी चर्चा करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा, जात पात्रा घेऊन घरी मध्ये क्षेत्र मध्ये राज्य मध्ये बाटायचा कार्य करतात, दुसरा पक्ष नाव मी नाही घेणार, समजदारला इशारा काफी आहे, भ्रष्टाचारीचा मटका आहे, जमनाष्टमी मध्ये काय करतात मटका फोडायचा आहे, हे युद्ध मध्ये पडी ते मटकाला फोडून द्या, आणि तिसरा पक्ष देशामध्ये राहून सांगतात की आरक्षणची लढाई आम्ही लढणार, आणि विदेशची माटीमध्ये जातात आणि सांगतात की आरक्षण आम्ही समाप्त करणार, आणि हे तीन गड साथ घेऊन एक आघाडी बनून गेली, आणि आमच्या पूर्वीचा वक्ता कोण होते, हे महाविकास आघाडी नाही, हे महाविनाश आघाडी आहे, महाविनाश आघाडी आहे, आणि बोलायचा फुलझड आहे पण काम धाम काही नाही, हे देशामध्ये आणि हे राज्यामध्ये चुनावच्या अगोदर किती भांडण आणि लढाई झाली ते महान विनाश आघाडीमध्ये, आणि उंगली ते इथे दाखवतात, ते आपल्या घरी मध्ये पाहून घ्या की काय स्थिती त्यांची पार्टी मध्ये झाली, आणि एक संदेश पाठवता येते श्रीगोंदामध्ये की महाराष्ट्राची नीती आणि विचारधारा की विश्वास हाच खरा धन आहे एक एक व्यक्तीचा, आणि तुमचा विश्वास विक्रम जवळ होईल ह्याचा मुझा मला पूरा विश्वास आहे, आता समय आहे विकासची, समय आहे प्रगतीची, आमची पंतप्रधानची विचारधारा, पंतप्रधानची सोच, गाव गावचा विकास आम्हाला पाहिजे, आणि आता महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार हे तीन वर्षामध्ये एक एक माणसाच्या प्रगती आणि विकासची योजना सुरुवात झाली, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आमच्या जनधनची योजना, आणि आमचे मुलगी आणि बहिणाचा नवीन योजना, आमची क्षेत्रची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आमच्या मध्य प्रदेशच्या योजना तर महाराष्ट्रामध्ये पण आला, एक एक बहिणाच्या खात्यामध्ये 1500 रुपया येतो की नाही येतो, तो हात उजवा करा, अरे तुम्ही महिना का कधी म्हणून गेला मला, आता पाहून घ्या पब्लिक मीटिंग मध्ये झाली याची, येतो की नाही 1500 हर माह येतो, आणि दिवाळी मध्ये बोनस मिळाला की नाही, मिळाली की नाही बोनस दिवाळी मध्ये, दोन इन्स्टॉलमेंट आली की नाही आली ना, हे महायुती सरकारचा संकल्प आहे, देशामध्ये आम्हाला प्रगतीचा पाहिजे विकास पाहिजे, 140 करोड माणसाचा विकास आम्हाला पाहिजे, केवळ पुरुषांचा नाही महिलांचा विकास पण आम्हाला पाहिजे, आणि मी विश्वास आपणला देतो, आता 1500 रुपये आहेत, तुम्ही विक्रमला आशीर्वाद द्या, आणि आमच्या क्षेत्राच्या निवडीकरणच्या नंतर 1600 रुपये 1700 रुपया 1800 रुपया 1900 रुपया 2000 रुपया महायुतीचा संकल्प आहे, 2100 रुपया तुमच्या खात्यामध्ये हर वर्ष जाणार, महिलांचा विकास महिलांची प्रगतीला नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला, पंतप्रधान
केंद्रमध्ये, विधानसभामध्ये, लोकसभामध्ये 33% आरक्षण आमच्या बागिनी आणि आमच्या सगळ बहिणाचा आरक्षण नियुक्तीकरण झाली. पंतप्रधानचा स्वप्न आता साकार झाला आणि त्याच्यानंतर आता आमची महिला घरी मध्ये चुलाला फुकून फुकून केवळ कार्य करणार नाही, आमची महिला नमो ड्रोन दीदी बनणार, आमची महिला लखपती दीदी बनणार देशामध्ये. हे आमची जे आमची विचारधारा आणि आमची संकल्प आहे. आमची महिलांचा विकास आणि प्रगती होईल, तिथे आमची शेतकऱ्यांचा विकास आणि प्रगती, सोयाबीनचा, चणाचा, मुंगफलीचा, कपासचा समर्थन मूल मध्ये बढोतरी झाली. शेतकऱ्यांना बिजली मुफ्त द्यायचा संकल्प आमची महायुती सरकारची आहे. तर आज मी आपणला निवेदन करतो, मी आपणला निरोप करतो की महायुतीची सरकार सांगते की बहन तिजोरी खाली है. आमची महाविकास आघाडीची सरकार सांगते की बहन तिजोरी खाली है आणि आमची महायुतीची सरकार सांगते बहन तिजोरी तुम्हारी है. आणि हेच विचारधारा शेतकऱ्यांच्या जवळ 12,000 रुपया प्रति साल मध्ये, 6,000 रुपया केंद्रचा, 6,000 रुपया महायुती सरकारचा राज्यचा एक एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात का? हात उभा करा, येतात. हे महायुती सरकारची देण आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती आणि महिलांच्या खात्यामध्ये किती? आता ते महाविनाश आघाडी येणार, समजला काय? लॉक किया जाय. तर मी तुम्हाला सांगतो, अमिताभ बच्चनची सिरियल आहे कौन बनेगा करोडपती, ते सिरियल आमची विनाश आघाडीची आहे. त्यांना तुम्ही 20 तारखेला काय करणार? काय करणार? काय करणार? लॉक किया जाय आणि किल्लीला तुम्ही नदी मध्ये फेकून द्या. करणार का? डावी बाजून द्या. 100% करायचा आहे माझ्या श्रीगोंदाचा परिवारचा सगळ्या माणसा आणि हेच माझा निरोप आहे. आता आमचे श्रीगोंदामध्ये एक एक विकासचा स्तंभ, एक एक प्रगतीचा स्तंभ कोणाचा आहे? आता मला सांगा, नगर आणि दोनचे हायवे कोणाची देण? आणि आमची श्रीगोंदा मांडवगणक जी रोड कोणाची देण? आमची शिकापूर जामखेड की रोड कोणाची देण? आमची बेलवाडीची MIDC ची 700 एकरची MIDC उद्योग केंद्र कोणाची देण? तर माझा निरोप तुम्हाला आहे, तुमचा माटीचा परिवारचा माणसा तुमच्या समोर आहे. श्रीगोंदाची जनताला मी निरोप करतात की तुमचा एक एक मत नाही. तुम्ही हे नको समजा की 20 तारखेला तुमचा दोन नंबरचा तुम्ही बटन दाबणार. तुम्ही हे समजा की 20 तारखेला तुम्ही मतदान केंद्र मध्ये जाणार, कमलचे फूलच्या 2 नंबरच्या बटन दाबणार. पण 2 नंबरच्या बटन जर तुम्ही दाबणार, तुम्ही पप्पन दादाचा, विक्रमचा, ताईचा आणि ज्योतिरादित्य शिंदेचा दिलचा पटन दाबणार का? दाबणार का? दाबणार का? तर मी तुम्हाला सांगतो, विसरू नका, महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या गीतचा एक पंक्ती मी तुम्हाला देणार. दिल्लीचे तख्त राखतात महाराष्ट्र माझा, हे विसरू नका तुम्ही. आणि तुमचा मराठा माणूस तुमच्या समोर आहे. आमच्या लहान भाऊला आशीर्वाद तुम्ही द्या आणि विधानसभा मध्ये पोहोचून द्या. फार फार धन्यवाद. भारत माताची जय, शिवाजी जय भवानी, जय शिवाजी.